कसा आहे बुडेबा तो पानाच आहे की नाही पाहणारा तो फेल आहे बर ह त्यानं जो पॉईंट पाहिला त्या वर पाणीच लागत नाही तो साठ वेला त्यानं पाहिलं कि अरे जटी बोरची खुटी मारची उपटली बबण्यानं मावलीनं तिसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवली तुम्हाला काय माहित आहे मा मी डोळ्यानं पाहिलं मी तटीच होतो ना हज कोणा सांगतलं रे आम्हाला बैकुन अगो बापले गेले हा अग पणा करून लागत जास्त तू तड्या गाडीत बिबा वर लागा मारून राहिलो आम्ही बोर तर मा, मार तुल, तुले दा दा ना दे ना आम्हाला तुला आमचं सुद नाही दिसत का बाबा तुमचं सुद दिसते म्हणूनच तुम्हाला सांगाय आलो मी कि तो पानाळे काही खरा नाही लागलस तर बाबा सुबोबा जा ती न्या आणि भागणी मांडा टीसा जेवणी डावी कोणती देते सुबोबा तुम्हाला ते पान बोर मारा पण त्या पानाळ्याला का लागू राजा कु मी कसं आपण बरोबर पैसे झाले जातील तुमचे याच्या मतलं ऐकू नका याला कोणीतरी जरी आहे टीसा कसं आपले लोक बुर चितणारे आहेत लोक गावात हा 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 काही आपल्याला म्हणजे हा याला काही याला काही दोन तीनशे दिले असतील म्हणून आपल्याला सांगायला लागते निंबर तू लागवर व्यवस्थे ना ते आम्हाला सांगू नको तू आम्हाला बोर मारणार हा आमचे लोक पाणी लागल लो। आम्हाला कोण लाग नाही लागणार पाणी हा आम्हाला पाणी लागते तू आम्हाला शिकू नको ओठीचा हा असं केलो फल्यानं असं केलो बिस्तान्यानं असं केलो आमदे लोकांनी लोक कोणी तू ना मला बरं आला तू सांगायला मग तुला असं वाटतं की बुड्यानं बघायचंच केलं नाही पाहिजे बुड्या आरात पाणीच नसलं पाहिजे पॅली बी हा मस्त असे तू ह बोलू राजा मी खरं खरं हो, सांगून आज तुम्हाला मी का खोटं बोलून आलो राजा मा डोळ्यां पाहिलं ते मी सांगून आज तुम्हाला हकी कर राजा मला काय करावं लागते बा काय सांगू न तुले कोणा शंभर दोनशे चिरी मिरी दिली तुझ्या हाती तू आम्हाला सांगे दादा शांतपणा कसं तुला मी आमचं स्वतः सुद्धा नाही दिसत ना मा बुड्यान जे वार घेऊ दादी मध्ये घेलाय ना म्हणून म्हणून तू सांगे द्यायला आमचं आम्हाला तो तू नको सटकिन लायवर तू टोच नको आमचं गरम नको घालतो हे जे आमचा आम्हाला जे काय करायचा करू दे आम्हाला आमच्या मनानं बरोबर बरोबर बुडे बा तुमच्या मनान करा बा मला काय करायला लागते कसं दोन शब्द सांगणं होती मी सांगितले तुम्हाला ऐका हो नका ऐकू हा तुमचा बापू नाही तुमच्या चला बा तुम्ही पा तुमचं काय आहे कैले जीव खलून सांगा पण लोक ऐकत नाही भाऊ खलात झाले की समजे की घंट्याला खराब बोलत होता बा हे असे तर तेल टाकेल मग घ्यायले कसं आपलं सुरू नाही दिसत हो बाबू ते तर मला समजते ना माहीत आहे ना मला पण तू टेन्शन नव्हतं रे बाबू तर लोक बापा तू काही टेन्शन नाही आज बाबू मी तो गादून चक्कर मारू चाल मग बाबा या श त्या पाणी पाण्याला बानाला लाल फोन अरे हो ना बापाला आलता मी द्यायला फोन तो म्हणे दोन एखाद्यांसाठी येत नाही म्हणे मी चार पाच जण पाहिजेत मला म्हणे तो तर येतो म्हणे गावात बरोबर आपण झालोच ना मग तीन चार जण सोमात आहे मी यास तू होस तो फक्त तो कोणती बुडा म्हणता त्याली मारणार बोर बापा असं चार पाच जण झाले तर म्हणतो कधी यायचे तो अर्ध्या रात्री यायचे तो थांबा द्यायला फोन लावतो मग मी काय काय आशुला दिवस राहिल तुल रे काय दिवसभर राहिलं राजा शिवलाल तुम्ही गरमच होता बाबा अरे की भाग असतात ते सांग काय म्हणून शिवलाल तू थोडासा सांग सांभाळून राह तुझ्या कसा गेम करायला बरं दोन तीन जण कसं तुम्हाला बरं तुम का टाकील गि केला आहे मारली वाटते तुम्ही सकाळी सकाळीच आहे मला सांगायला गेम करायचं अरे शिवलाल लोक करते कोण करणार गेम मी त्याची कधी खोटा बोललो काय कसं तू मा मानला काम करतो म्हणून मी तुला चांगलं सांगायला आलो की जरा सांभाळून राह तुझ्या गेम होणार आहे कसं तर हे त्या नाही लागू बर हा हा काही खरा नाही बरं आता मूत पिऊन काही बोलते हे याचं कुठे ऐकून राहिला रे मुंशीना भाऊ मी काय याच याचं ऐकणार हो मी एवढ्याच हे मी मी नाही ऐकत तुला गळ्या कसं मी खरं सांगून राहिलो बरं गळ्या कसं गुंडी अटकीन बरं तू नांदी लागू नको तू कोणाच गोष्टीच्या जरा हे कसं शांतता ठेव तू हा कसं त्या गेम होणार आहे हे एवढं लक्षात ठेव तू तुला पन्नास देऊ काय हो येतं का तू पावटी मारून कसं तू माई उतरू नको ना घेणार जेन लावलो माझं टिपरू त्या, गेम हुई गेम हुई गेम होईल होत लवकर फालतू डोकस खाऊन राहायलाय का पन्नास त्यावेळेस ठेव हो। कसा लंबा झाला की मग तू त्या पन्नास रुपये दारू भेजो घम बुल मग तू हा काय बाबा चांगला सांगायला ऐकत नाही ना बस बघ भर मग बी चाललो मग मी जय हिंद जय भारत होय मग ले का खलास हे बेवडी आपल्या ज्ञान पाजे सांग बरं कसे लोकात नाही म्हणा अरे काही एवढं खोटं नाही बोलणार काय ना काही असू शकते बा काही सांगता येत नाही तू त्या हऱ्या नाणणूक लागू बरं तू मुतून कोकडी बोलती का तुलेत माहिती तो कसा आहे दा तो दारू पिले की काय बाजार तर ते नको लागू कसं आपलं काम कर झटकनी कसं बोर मारून टाकू आपण आणला फोन लावतो नाही नाही मुंशिरा म्हणून तुम्ही टेन्शन ना घेऊ मी त्या हऱ्या हळकूचाही विश्वास ठेवत नाही मला माहिती तो कसा आहे तो माहीत पितीन मला सांगते तो हा फुकाची फुकाची भेटली त्याला कुटी आला तो पिन मारायला त्याचं काय खरं आहे हो हाल मग चाललो कर त्या कोणती भेटा लागेल ना आपल्याला कसं त्याचं त्याच करून घेऊन आपल्या बरोबर चला चाला, चाला मग तटून मी ते पाणी पाहणार फोन लावतो मग हो चालता काय समाधान मारत का बोर हा मारतो नाही तर काय तर बाबा काय उदारी आहे काय अरे आता नाम पाणी लागलं म्हणजे आपल्याला पाणी लागणार आहे मारच लागते बाबू डेव्हा त्यात ना नाही लाख सांगून दीड लाख रुपये लोकांचे बघायचं तिने आपण का तोंडाकडे पाहता का मग करोड रुपयाचं बघायचं आपले लिखर नाही नाही बुडे मारतोस ना बोर हा सांगितलं तुम्ही बोर मशीन सांगितलं पाणी पाहिणार ना हो हो to ad, ते सर पण फोन लालता पाणी पाहणार आहे पण त्याला चार पाच जण पाहिजे तर तो येतो म्हणते आता तू झाला यो मी अजून आपले दोन तीन जण सांभाळला चार पाच जण जण झाले तर मग तो पाणी पाहायला येते आपल्या गावात आता आपण तो करा बोरची लाईन काय आहे पाणी पाहणार आहे बाबा नामदेव जवारा ज्यानं बोर मारलं की नाही तो येते ना तो काही जास्त दूर नाही पेट्रोल पंपारच आहे त्यानं बोर मशीन ठे लगेच येते तो फोन लावा लागेल पण पहिले पाणी पाहणं महत्वाचं आहे बुड बाडा शिलाल काहीच नाही बुडबा असं मला माहित पडलं की तुम्ही बोर मारून राहिले बा शिवलाल बोर मारून राहिलो गड्या पण आता कशी माहिती उंडी फसेला एक तो पाणी बांधायला पाहिजे चार पाच जण चार पाच जण आता गाज जोडणार मग मारणार आहे बा बोर योगा योगा बुड़े बा, बुड़े बा। बा, बोर तुम्ही माणस पाहून राहिले का आम्ही तर पाहून राहिलो कोण कोण मारणार आहे बोरच मग आपण अटी दोघ तिघ झालो बी

कला झाला शिवलाई घरी काही थांबत नाही मग कसं मग घरी तुझ राज्य आहे शिवलाई बाय कोण तू काही नको बोलून बा सशाच्या कानात नाही आता ऐकतो बरं मस्त जमला आता आपण चौघायचा मस्त मिळाला आता आपला आता येथे पाणी पाहणारा झटकुनी कसं पाणी फोन घेऊन बोर मारून टाकू दडा आल की कसं चौघायचं बघत फूल का बी शिवला तू इथं हिरवी आटत नाही बाबा डम पाणी येतं इरीले आणि तुले तुले काय मारा लागते बोर बापा एक्स्ट्रा पाहिजे माणसाचं कधी इरीचं पाणी आटीन काय सांगता येते का आता या मे महिन्या लोक आपल्या नामदेव भाऊची इराटे ना हा आता मे महिन्यात आत काय राहिलो पाणी प्यायला नाही हा म्हणून तो बोर मारलं त्या माणस आपलं कधी काय सांगता येते का पाणी त्यासाठी कसं पाप्पा एक कशी दुसरी व्यवस्था ना हे काय नागायच हा हो बा पाहिजे बा इर नसली तर बोर आहेच झाले झाली हा गप्पा कसं त्या पाणी पाहणाऱ्या फोन झटकनी कसं मग झटकनी पाणी पोहून झटकणी बोर मारून घेऊ कसं टाइमपास कशाले आता सरपंचा लागेल सरपंचा आता आपल्याला काय नंबर सरपंचा पायद्याला आपल्याला नाही का तुम्ही का कच्च्या चला समजता जो आहे सार पाणी पाहणारा नंबर तुम्ही टेन्शन ना घेऊ फक्त कसं आपल्याला कमी पडेल चौग झालो आता पाणी पाहणारे येते पाणी पाहायला तुम्ही टेन्शन ना घेऊ आहे तर साऱ्याच गोष्टी आहेत फोन पाठी कुठे लावता फोन चाला तिकडे तो तिकून लावणं फोन तिकूनच कसे झाले मी गाडी घेऊन जातो घेऊन येतो मग झटकनी तू म्हणून

हो बापा असं काही घोर करू नका ना आता आपल्या बोरले पाणी लागलं म्हणून सगळ्याच्याच लागेलच बुड्या या बोरले पाणी नाही लागणार आपण ज्या माणसावरून पाणी पाहिलं की नाही तो माणसांना पाणी पाहिलं बुड्याच्या शंभर टक्के पाणी लागणार रामदे भाऊ रामदेव भाऊ अरे बा भा खा रामदेव भाऊ गलत फैमित नका राहू बस बापा तुमचा जो बोरचा पाणी पाहायला होता की नाही चटकी खुटी उपटून दुसऱ्या ठिकाणी मारल ती तुम्हाला कुठे माहित अं असं कसं काय बे पाणी नसतं लागलं मला बाबू कुठे तटीच होती त्याच जागेवर पाणी लागलं मले बापा मा डोळ्यानं पाहिलं ना हातची गोट आहे ना, गो ना, मी हो ना।, ना।, मी ना ते मी तटीच होतो ना तुम्हाला मी शेरणी मागितली नाराय शेरणी तुम्ही नाही काढून दिलं मी तरी समावली बबनले भेटलो बबन मावली मग ते तुमच्या आरास दाखवलं ते नारे होतच पडे मग ते तटचं नारे उचललं दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवलं ते म्हणत नाम्या फामाला पाणी लागलं पाहिजे ते पण लागला पाहिजे पुरा लाख रुपयांनी झाला पाहिजे नाम्या असे म्हणत ते तुम्ही घरी निघून आले तिकडे काय केलं जाई ऐका तुम्ही कान खोलून ऐका कार बा लोक तर काही बोलू करायला नांदी लागेलात माया तर काय काही कोणती गोष्ट लिहायला सोयीनच होत नाही बाळू लोक हा कोण ना कोणी बोट घालतेच पण का कोणाच्या मध्ये ते धावून येतो का माई याच्यात पिना मारतात बा लोक आणि मावले बाब नाही कोणते खेळी बा कापले बा मे हा आज काय अगो बना काम करायची काही गरज होती का

काही दुसरा विचार करायला पुरत नाही पाणी लागलं ला ना आता काही टेन्शन घेऊ नका न आपलं तर चांगलं झालं पण तो कोन बुडाई बोर मारून लागला ना तो बुडाई उराला बोर मारेल तो पाण्याळी येऊन राहिला पाणी पाहिले बोरले पाणी लागते नाही लागू खाकून देईन तो बुडा होती नव्हती कमाई झाली बोर मध्ये बुड्याची अरे बापा तो बुडाले घोड्यावर बसेला मी गेलो बुड्याला सांगेल की बुडे काय बोर मारू नका बरं तो पाण्या काही खरा नाही कसं तुम्हाला चंदन लागी रामदेवात पाणी होत लागलं तुम्हाला काही लागणार नाही लागलं नाही तर सोसा बाबा बुड्याला असं म्हणता बरोबर बुडा लागला तुला पाहून तुझं टेम्पो टाकायला अरे बाबू गणथन आता त्या बुड्याला वाटत असेल ना की नामदेवच्या बोरले पाणी लागले तर आपले लागेल बापा चांगला आहे म्हणून तो बुडा बी कसं बोर मारायला हरकला आता पण आता असं आहे की बुड्याला अंदरची गोम काहीच माहित नाही ना ती असून तो बुडा काय ऐकत नाही की मी येतो सांगायला बुड्याले बापा घंटाभर भर सांगितलं मॅ पोर गोट नाही घेऊन बुडा त्याच्यापेक्षा गोट नाही घे मला काढून त्याला बघा बघ ते पारा बुडा खालास बर हा कुठलाच राहणार नाही बुडा बर काय आता बुड्याचं मिटत तू काही टेन्शन घेऊ नको बर सांगितलं तुला मला असं असं ऐकायचं बरं मावली बब्बनची तर मी काय आता हवा थांबलो तू त्याचे चाबे आहेतच माझे भाऊ हे तीन चार जण खाना लागतात चांगले मजबूत आता खोलीत कुंडून तो मुंछायक तो मावली बबन आणि तो शिवल्या एका खोलीत कोंडून मारा लागतात आणि त्या शिवल्याची बायको या हो तिथे पिशार काढायला लागते बरं <muchy> थांब सारेची बारी घेऊन थांबतो जर हा मला तावडीत तर ता सापडू दे माया मग कर तुम्ही पद्धतशीर गेम ते थांबतो सध्या नाही सध्या माया सारखं होऊ दे मोटर रिटर टाकू दे लाईट गिर ओळू दे मला मग सांग तुम्ही त्याले पेरणी झाली की काय दन काय असते माया <muchy> हो नामदेव हो चाला मग आज ना चाल बा चाल चाला मग पाणी पाहिणार हो करान सुरू पाहणं पाणी अरे काय भाऊ एवढी मोठी लेंडर आणली ले राजा कसं हे पाणी पाय नाही बा ना शुभ काम आहे का ना यायले कसं शांतता पाहिजे कसं चिवचिव नाही पाहिजे माणसाच्या मागो तुम्ही बंदी लेंडर घेऊन आले गावा आणि मी कसं का पाहू याच्यात पाणी एवढ्या लोक आहेत मला कसं सुसत नाही ना कसं ते मंत्र पोहोत होऊन जातात मग पाणी तर तुम्ही मान आण कोण्या का स्कूटी लागणार बोरली आम्हाला काय शिकून तुला काय घ्याय समजते मी कसा आहे भाऊ मी पाणी पाहतो पण फक्त घर मालक आणि एखादा झण दो डिसात दोन जण आणि हे कसं तीन चार जण मागे आहेत हे कसं एखाद्या निमाखाली बसवा बा तुम्ही एका एखादा नंबर लाव तुम्ही लागलो असतो बरोबर तुम्ही म्हणसान तसं बस तुमच्या बाहेर राह का आम्ही मावली बाबा तुम्ही बर निमाखाली बसावर जातो बाळा मावली गेले बाबा पाठवून दिले ना अरे याच्यात अजून दोन जण शिल्लक दोनच जण गेले बाबा बाबा हे कासतं घरात न यायचंही पाणी पाय नाय ना येईल कसं काय आपण म्हणजे गिरणी खाली जाऊन बसा सांगा बाबा तुम्ही चांगलं वाटते काय ते बरोबर चालीन चालीन हा फक्त कसं आता म्हणतात बोलता नको हो, सुरू झालं की हा अजिबात शब्द नाही काढायचा सा, सांगून दे तुम्ही नाही तर मग पाईंट हुकला तर मला म्हणायचं नाही मग बाबा आम्ही कशासाठी बोला बापा आमचाच पाईंट हुकून देत नाही नाही बोलत नाही आम्ही करा तुम्ही सुरू तुमचं मग म्हणा जय गजानन महाराज की जय

महाराज की जय भेटला भाऊ भेटला पॉईंट भेटला तुम्हाला नारायण पडला आपलं अटीचा अटीच आहे तुमचा पॉईंट अटीच आहे का पॉईंट हो हो अटीच आहे पॉईंट चाल कोणाचं कोणाचा पाय नाही कोणाचा पाय नाही पाणी याचा मी ना पहिले फोन केला तुम्हाला मापा चला चला गडी कसं आम्ही काही येत नाही सध्याशी तुम्ही कसं तुमच्या हरात पाणी पा आम्ही तर तो बोरची लाईन लावतो ना बोर मशीन बोलवतो दादलो बरं बरं तुम्ही मशीन आना मी पाणी पाहिजे दादलो मारा हो हो चला चला मग या मुन्शी रंबू मशीन आता आपले लॉर्ड जे सांग राजा अरे बाई लावणं म्हणता मशीन वाले फोन बोर वाढलेली आता त्याला वाव वर सारखं माहिती आपलं हा बरोबर बर मी गाडी घेऊन जातो डायरेक्ट नाही पेट्रोल पंप घेऊन येतो रस उला तू जा आम्ही जातो त्या जा पाणी पाहिजे मग कंदील बुड्या पाणी पाहिजे आमच्या आराधना बरोबर तुम्ही तसं करा मी जर बोर वाले घेऊन येतो चालेल मग चालेल तुम्हाला दोघाईले तर काही नियम सांगायचं कामच नाही नियम माहित आहे तुम्हाला काय कसं आहे तो आम्हाला सारे माहित आहे करा तुम्ही महाराज सुरू करा बर गजानन महाराज की जय आली वाली चाल पाणी लागू दे पाणी लागू दे दिस बाबा पाणी दिस लवकर झटकनी चाल बापा आली आली वाली चाल बापाखाद्या जनाला येतलेलं पाणी लागू दे फक्त कि झालं पाणी सक्सेस होऊ दे एखादा हा चारपैकी एक फक्त एक यक हा योग झाला तरी बरं आहे आपली दुकानदारी चालू राहते सातारी म्हातारी आली आली कोलकत्तेवाली कुल चाल बापा चाल पाणी लागू दे बापा, दाखव कुठे जरी एखादा पॉईंट दिसू दे बापाला एकदम बिलकुल हो पाणी लागतेच पण शंभर टक्के म्हणजे म्हणजे चीज असते ना म्हणून नाम्याला पाणी लागलं चला आता अटीच पॉईंट दाखवून द्याल पुरती येईल भेटला भाऊ तुम्हाला बरं काय काय हो हो हाच पॉइंट आहे भेटलो तुम्हाला पाणी अटीच कसं बोर मारा तुम्ही शंभर टक्के सक्सेस होऊन देईन तुमचं बोर बरं लोक माहार पाहारा मा दीपावर हो काही करू नका ना तुमच्या आरा ते जाणार आहे ना आपल्याले जाणार आहे ना बोर बोर झालं झालं मला जे काही करणं होतं मंत्र गिंत्र काय करणं होतं ते केलं मी हा चला आता तुम्ही चला तुमच्या घरात जाऊ आता चला मग कर आता करतो मी सुरू आता पाणी पाहिण का मागा पाणी लागेल ना पण आपल्याला शंभर टक्के हा कसं फेल नाही झालं पाहिजे पहिलेच राजा तुम्ही शंका काढली शंका काढली तुम्ही गडबड होऊ शकते आता तुमची हा काय माणसा आहे राजा पहिले सांगेल मेहनत कसं मीन सुरू करतो म्हटलं की बोलायचं नाही हा मनातच बोलले बा तुम्ही हे शंका काढली की नाही मग माणसाच्या मनात डाऊट असला की नाही काम सक्सेस नसते माणूस आहे काही नसते काहीतरी तुम्ही तुमच्या करायने पण नोटीस साधा सुद्धा चालत नाही ना कसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की बोलायचं नाही आता तुम्ही मनात बोलले तर कसं घोकू शकते वा मी गॅरंटी देत नाही हो सांगून राहा मी पहिलेच कसं घोकलं तर मला माहित नाही आता मी कसं साध्या मतानं म्हटलो बा मग करा काहीतरी कसं फरपे पॉईंट बा आपला यायचा पाहिला तसा बरोब काही तुम्ही टेन्शन घेऊ नका करतो मी पद्धतीनं हा दोन मंत्र मी शिल्लक मारतो बा लागलं असतो पण तुम्हाला पाण्या पॉईंट पाहून देऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही आता हा आता फक्त मनात बोलू नका बरोबर मी आता काहीच नाही बोलत बा शब्द नाही बोलत करा सुरू तुम्ही जय गजानन महाराज की जय

भेटला तुम्हाला पॉईंट बरोबर किती इंची पाणी लागेल आपल्याला किती इंची लागेल आता इंचीवर आला बाप्पा थेंब लागेल याची गॅरंटी नाही इंची हिचे आला तू तरी तुम्हाला अंदाजे काली कलकत्तेवाली काली कलकत्तेवाली पाच ते सहा इंची पाणी लागेल ला बरे तुम्हाला हो त्याच्यावर पण कमी आहे बरोबर महाराज बरं चला मग येतो मी द्या मग पैसे बरं चाला मग शिवला शिवलाच पैसे जमा करून दिलात बा चला चला बबना हे तिघ चौघे जण होता धडा खाक शिवले होते खाका ए भीक मागायची अवस्था येते आघाचा काही खरं नाही दोन दोन मस्त दाबून बसते यायले आता असं दाबून पाहिजे ना रेल कसा करक्या पाहिजे कोणत्या बुड्याचा फुकाचा पैसा या जाचा मुनशाचा शासऱ्याचा दाबेला आणि समाजाचं समाजाचं बिद्ल आली जसा शिवलाची तर गोटच नाही याची मुंडी मड त्याचं काय म्हणजे तुलाच माहिती खांडू खराब आहे पैशात सारे यायच्यात होंडे घरायला

तो बाबू बघण्यात त्यात चालस मध्ये होता ना रे शिवल्या कधी लंबा होते आणि कधी मा चानास येते शिवल्या घरी नसला की बरोबर मेड येते तू या आहेस मग चिंतू मस्त मेड तू आला की गे आणजो बरोबर हो अरे बापा इकडे तिकडे नाव नको शिव पापा येतील बरं काही सांगता येत नाही शिवल्याच्या कान एकट स्वसायच्या ऐकले एक नाव बस आपल्या ढोंगण्यासाठी रे फक्त माझ तो म्हणणार या सारे जे पाणी नाला झाला बाय समजतो तू नाही गावा त्यातून फापुळला मग समजते तर नाही नाही तसंच होईल तू टेन्शन न घेऊ कसा आपला मार्ग मोकळाच होईल कस शिवल्या घरी जाता येईन आपल्याला थांबतो या शिवल्याला कामाला गेलो डवरे आणायला फळफळ करून राहिला पैसा आहे पण काल शिवल्यान मुंशीरा म्हणजे आपण कसं सांगायला प्रयत्न केला बरोबर पण ऐकलं नाही सायची दोन दोन दोरांना आवरत ना दोघांना पैसा आहे दोघायचो बी वय वय कोण राहतो खिश्या मग कुकडे गमवतीन ते असं वाटलं नामदेवला फायला लागलं आपल्या ही लागेल तसं नसते म्हणा बाबा तगदी असते तगदी ठोकून असते कोणती गोष्ट ती मूर्खात आपल्याला घेणे साहेब आपल्या खिशर झाले पैसे त्याचे दा जातील जाऊ दे मग बरेच दुसऱ्या कामाला जातात मजा तरी व्हायला भेट आपल्याला शिवल्याची पहिले थंडी व्हायला पाहिजे हा मग कसं मारता मोकळा ते तर बर आहे सरकत आहे सहा सारव शिवल्या इकडे कामाला गेला दिला दोन का घरी जाऊन हा कसं तू तिकडे सुरू करशील माई बा काय सेटिंग मग कसं एकटाच खाशीन लगा तू मला उपाय ठेवशील मी बी त्या सोपती या बरं त्या मी तुला हो नाही तर काही म्हणत नाही पण कसं का ते समोरच्या विचारून मी कसं तुला सांगेन बा हं चालते नाही चालत तर असं म्हणा दिले हो ना ते काम कसं तू मलेच म्हणशीन मग नाही समोरच्या लिचारून सांग आपल्याला गडबड आहे का हं चालते आपल्याला विचारतो समोरच्या विचार बरं मग चाल बा तिकडे काय झालं का शिवले आहे बोरच चा हो चाल बायकलो बा तुम्हाला बराबर आहे पॉईंट हो का नाही ना नाही बोरवाले भाई बरोबर आहे पॉईंट चलो करू सुरू तू करता माझ्या शिवला तिकून इकडे येत नाही तुम्ही केले बा बोर मारण सुरू काय मग काय झामझाम माश्या मारता चार बोर मारणार एका दिवसात झाले भाजेत लाव मशीन काल टाइमपास करता बा शिलाल तुम्ही बरं मारून घेतलं टेन्शन नाही झाला बाप्पा शिवलाल झाले तुम्ही केले बोर चालू धोरपा घाई एवढे बा तुमचं कधी मारणार कधी तुमचं मारण नादा पहिले यायच होतो होते बाबा मग समाधानचं यायचं झालं मग माय चौथा नंबर आहे आपला पहिले का आपला नंबर लागू दे बापाद बाद होते तुकड्या शिवल्या पाणी लागते कि नकड नुस तुला फोपूट उडून राहिलं हा काही लोक जर काय बापा शिवला रगडाय सांगा शांतताना लागेन आपल्याला पाणी ना